नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तिथे दिसलेल्या घंटीवर आपण क्लिक करून आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघा. कांदा या पिकाचं सर्वसाधारणपणे आपण वाकडी पात झाल्यामुळं किंवा शेंडा करपल्यामुळं आपण कोणती फवारणी घेऊ हे प्रश्न राहतो आपल्या शेतकरी बांधवांना. तर आपण कांदा पीक सर्वसाधारणपणे तर आपल्या सर्व महाराष्ट्रात घेतलं जातं. कांदा पीक खूप आपल्यासाठी कांद्यावर ज्यादा आपण अवलंबून असतो. कांदा पिकाने जर आपल्याला फटका दिला तर आपलं वर्षभराचं पीक संभवतः व्हायलाच गेले होईल वाटतं. तर त्यासाठी आपण कांदा पिकाची जी पात राहते ती वाकडी झालेली पातीसाठी आपण कराटे M45 आणि इंडिशियन म्हणजे तीन औषधं आहे तुम्हाला मी स्क्रीनवर दिसून जातील ते औषधं. तर ते आपण फवारणी घ्यावी. ते फवारणीनंतर आपल्याला रिझल्ट दिसून जाईल त्याचा. आणि सर्वसाधारणपणे आपण म्हणतो आमचा कांदा पोसत नाही हे होत नाही. तर त्यासाठी जर आपला कांदा नुसतं शेंडेवर चाललेला असला खूप मानित जाड झालेला असला तर त्यासाठी फवारणी घे 0-32 फवारणी आपण घेऊ शकता. तर ते 0-32 या स्टेजमध्ये घेतलेलं नाही जाय. समजा 2-2.5 महिने नंतर आपला कांदा आपल्याला वाटायला खाली पोसत नाही का नुसतं जाडेल नुसतं लंबुळका कांदा होत आहे. तर त्यासाठी आपण त्यानंतर ती फवारणी घेऊ शकतो का कारण का आपलं रसायन जे वर शेंड्यात असतं ते खाली उतरतं कांद्यात मग कांदा गोलटी देऊन फुकतो चांगला पोचतो. तर कांदा पीक कांदा जर आपल्याला वाटत असेल बारीक आहे कस का पडून राहिलं तर आपल्याला सर्वसाधारण कांद्याची पात जेवढी दाट असेल कांद्याला समजा 14-15-16-5 जर असेल तो कांदा आपला सर्वात मोठा असू शकतो. हे अनुभव घेतलेले आम्ही गेल्या वर्षीच आमच्या कांद्याचे त्यामुळं सांगू शकतो मी. कांदा हे आंतरपीक म्हणून आपण कशात पण घेऊ शकतो. जसं काय मोसंबी किंवा आपले छोटे दुसरा काही लहानाला बाग असेल मोसंबीचा किंवा डाळिंबाचा असो लहानाला बाग असेल आपला 1-1.5 वर्षाचा त्यासाठी त्यामध्ये आपण घेऊ शकतो. ही बागा तुम्ही दिसत असेल मी मोसंबीच्या याच्यामध्ये घेतलेले आमचे कांद्याचं उत्पन्न. तर आता आमच्या कांद्याला संभवतः 1 महिना होत आलेला आहे. तर आता वाकडी पात झाल्यामुळे मी त्याच्यावर फवारणी घेतली. हे माझा दुसरा प्लॉट आहे पहिल्या प्लॉटवर घेतलेली मी त्याच्यावर माझा रिझल्ट दिसला त्याच्यावर मी कालच मारेल त्यासाठी मी व्हिडिओ काढला तुम्हाला कसा झालेला आहे दाखवण्यासाठी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करून सबस्क्राईब करा.